राज्य शासनाने महिलांना सर्व प्रकारच्या एस टी बसेसच्या तिकिटात पन्नास टक्के सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली सत्तावीस मार्चपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांचा एस टीचा प्रवास वाढला आहे चंद्रपूर विभागातून अवघ्या सात महिन्यात तब्बल सहासष्ट लाख पस्तीस हजार महिलांनी प्रवास केला आहे यातून महामंडळ मालामाल झाले असून तब्बल तेहतीस कोटी एक्केचाळीस लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे एसटी महामंडळाने महिलांना अर्धी तिकीट आकारणारी महिला सन्मान योजना जाहीर केल्यानंतर एसटीचे प्रवासी वाढत आहेत चंद्रपूर विभागात चंद्रपूर चिमूर राजुरा वरोरा असे चार आगार येतात ब्रह्मपुरी आगाराचा गडचिरोली जिल्ह्यात समावेश आहे या चारही आगारात महिला सन्मान योजनेचा महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे सकाळपासून सायंकाळपर्यंत कोणतीही बस बघितल्यास महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे या याउलट खाजगी बसेसचे प्रवासी कमी झाले असल्याचे दिसून आले आहे योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत चंद्रपूर विभागातून सहासष्ट लाख पस्तीस हजार महिलांनी प्रवास केला आहे यातून महामंडळ मालामाल झाले असून तब्बल तेहत्तीस कोटी एक्केचाळीस लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे